राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत आज शाहू मिलमध्ये झालेल्या माती शिल्पकला प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी मातीपासून विविध आकारांची शिल्प साकारण्याचा आनंद लुटला युवा शिल्पकार सत्यजित निगवेकर यांनी घेतलेल्या शिल्प कौशल्यांबाबतच्या कृती करण्यात मुलं दंग होऊन गेली होती लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या वर्षा वर्षानिमित्त शाहू मिलमध्ये कृतज्ञता पर्व साजरा करण्यात येत विवीध या अंतर्गत चौदा मे पर्यंत कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आज चित्रकार आणि शिल्पकार सत्यजित निगवेकर यांनी बोटांच्या आणि हाताच्या सहाय्यानं ओल्या मातीपासून शिल्प कसं बनवायचं याबद्दल मार्गदर्शन केलं यामध्ये पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता निगवेकर यांनी प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत शिल्प बनवण्याचं प्रशिक्षण दिलं यासाठी शालेय विद्यार्थ्यांना एक मातीचा गोळा आईस्क्रीम स्टिक आणि टूथपिक हे साहित्य पुरवण्यात आलं होतं हे शिल्प साकारत असताना घ्यावयाची काळजी माती ओली असताना सुकण्याच्या आधी शिल्प बनवणं यासाठी वेळेचं भान या सर्व गोष्टींची माहिती दिली बॉम्बे क्ले प्रकाराच्या मातीपासून या विद्यार्थ्यांनी आकर्षक अशा पद्धतीची शिल्प तयार केली ही माती पुन्हा वापरता येते या कार्यशाळेत काही पालकांनी सुद्धा मातीपासून शिल्प बनवली यावेळी दळवी आर्ट्सचे प्राध्यापक डॉक्टर अजय दळवी उदय गायकवाड जयदीप मोरे यांच्यासह संयोजन समितीचे सदस्य आणि पालक उपस्थित होते